चीनचं आक्रमक आणि विस्तारवादी धोरण आता आपल्या सर्वांना परिचयाचं झालेलं आहे भारताला शक्य तिथं त्रास देणं हाच चीनचा कायमच अजेंडा राहिलेला आहे पण हा चीन अमेरिका जपान तैवान श्रीलंका ऑस्ट्रेलिया सहित संपूर्ण जगासाठी कायमच डोकेदुखी ठरत आलाय भारतासहित मी आत्ता उल्लेख केलेल्या सर्व देशांची कुरापत करण्याची एकही संधी चीननं सोडलेली नाही कोविड नंतरच्या काळात तर चीन हाच खरा खोर आहे हे सिद्ध झालेलं आहे तसं समाज माध्यमात आलेलं सुद्धा तुम्ही वाचलं असेल मंदवलेली लोकसंख्या वाढ कोरोना तसंच बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह यांचं कमी झालेलं महत्व जे आहे यामुळं चीनसाठी सर्व काही आलबेल आहे असं सध्या म्हणता येणार नाही यामुळं भारताला चीनचं हे जे काही कमी झालेलं महत्व आहे याच्यामुळं थोड्याफार प्रमाणात प्रमाणात कळना नव्याने एक संधी निर्माण झालेली आहे असं या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतायत यामुळेच आज आपण चर्चा करणार आहोत चीनचं महत्व कमी झालंय म्हणजे नेमकं काय झालेलं आहे चीन इतका बलाढ्य कसा झाला हे सुद्धा आपण याच्यामध्ये बघूयात आणि भारताला नेमक्या कोणत्या संधी निर्माण झालेल्या आहेत महत्वाच्या ते सुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो मधल्या काळात चीन संदर्भात एक स्टेटमेंट तुम्ही वाचलं असेल ते असं होतं की चीन हॅज नो इंटेंशन टू फाईंड अन अर्ली रिझोल्युशन टू द ओव्हरऑल बाउंड्री डिस्प्यूट म्हणजे भारतासोबत चीनचा जो काही बाउंड्रीला घेऊन वाद सुरू आहे म्हणजे खरं तर चीननेच काढलेली ती कुरापत आहे हा वादावरती लवकर कोणतेही तोडगा काढण्याचं चीनचं सध्या तरी धोरण नाहीये कारण की भारताला याच ठिकाणी गुंतवून ठेवणं हे चीनला त्याच्या स्वतच्या प्रगतीसाठी जास्त पोषक आहे ज्यामुळं भारताचं त्याच्या सागरी सीमेकडे आणि पर्यायाने जो हिंदी महासागर आहे येथे जी नव्याने गुंतवणूक करायची आहे त्या ठिकाणी जे काही आपलं सामर्थ्य उभं करायचं आहे त्याकडे दुर्लक्ष होईल आणि भारत त्या ठिकाणी गुंतवणूक कमी करेल असा चीनचा एक हो ज्यामुळे भारत एक ग्लोबल पॉवर हाऊस होण्यासाठी अजून कालावधी लागू शकतो म्हणजे जर का जी गोष्ट येत्या पाच वर्षात घडणार आहे ती घडण्यासाठी कदाचित दहा वर्ष लागू शकते भारतासंदर्भातली ग्लोबल पॉवर प्लेमध्ये मिलिट्री इकॉनॉमी आणि टेक्नॉलॉजी हे सर्वात महत्वाचे मुद्दे आता भारतासाठी इकॉनॉमी आणि टेक्नॉलॉजी हे तितके गंभीर विषय नाही आहेत परंतु मिलिटरी चीनशी जर का तुलना करायची म्हणलं हा नक्कीच गंभीर विषय आहे ज्यावेळेस आपण ग्लोबल गेम ऑफ पॉवर म्हणतो तर त्या ठिकाणी भारताचा रोल काय हे ज्या वेळेस आपण बघतो आणि त्यातल्या त्या चीनच्या दृष्टीने भारताचा रोल काय हे जर का बघितलं तर भारत हा एक मोठा समुद्र किनारा लाभलेला देश आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि भारताकडे सक्षम असं नौदल सुद्धा आहे पण भौगोलिकदृष्ट्या जर का बघितलं तर या हिंदी महासागरावरती भारताचंच वर्चस्व कायम राहिलेलं आहे आणि हेच चीनला खोपत आहे कारण की त्यांचा जो काही संपूर्ण जगाबरोबरचा व्यापार करण्याचा समुद्री मार्ग आहे तोच मुळामध्ये हिंदी महासागरातून जातो आणि या मार्गावरती भारताचं वर्चस्व असणं हे चीनच्या सामाजिक आणि आर्थिक वर्चस्वासाठी धोकादायक आहे असं चीन आजवर मानत आलेलं आहे आणि यासोबतच जो चीनवरती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या अवलंबून आहे त्यांना सुद्धा याच्यामुळं धोका उत्पन्न होऊ शकतो असं चीनला वाटतं म्हणजे चीनवरती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कोण कोण अवलंबून आहे तर सर्व मेजर इकॉनॉमी ज्या आहेत त्या यू एस घ्या युरोपियन युनियन घ्या जपान घ्या साऊथ कोरिया घ्या ऑस्ट्रेलिया घ्या किंवा आफ्रिकन युनियन घ्या या सर्वांसाठी ते धोकादायक आहे असा स्वतः चीनने समज करून घेतलेला आहे कारण की हिंदी महासागरामध्ये आपलं जरी वर्चस्व असलं तरी देखील आपण कधी कोणत्याही देशाच्या कुरापती काढायला गेलेलो नाही आणि तसा इतिहास सुद्धा नाहीये यासोबतच कोरोनानंतर काळामध्ये झालंय कसं का बघा खूप साऱ्या कंपन्यांना आता चीनमध्ये थांबायचं नाहीये आता कोरोनासाठी चीन जबाबदार आहे हे कायमच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान जे आहेत यांनी ठणकावून सांगितलेलं आहे आणि सांगित यामुळेच त्यांनी चीनला त्यांचा हायग्रेड कोल जो आहे तो सुद्धा देण्यास नकार दिला होता ज्यामुळे मधल्या काळात चीनमध्ये ऊर्जा संकट निर्माण झालेला आपण पाहिलंय मुळातच चीनवरती कुठल्याही देशाचा हा विश्वास कमीच होता आणि कोरोनामुळे झालं काय त्यांच्या या विश्वासाला अजून तडा गेलेला आहे कोरोना काळामध्ये कंपन्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि या कंपन्यांना भारतामध्ये बोलवण्याची आता भारताला एक नामी संधी आहे आणि कंपन्या सुद्धा तसं करू शकतात कारण की त्या त्या देशाचं त्या कंपन्यांसाठीचं जे धोरण आहे ते येणाऱ्या काळामध्ये असंच असू शकतं की बाबा चीनसोबतच तुम्ही दुसरी कुठेतरी हातपाय पसरायला सुरुवात करा चीनवरतीच तुम्ही अवलंबून राहू नका यासोबतच चीनचं आक्रमक धोरण जे आहे तेच त्यांच्या मुळावरती उठलेले आहे सुरवातीच्या काळामध्ये चीनच्या आक्रमक धोरणाचं कौतुक करणारेच आता चीन, चीन करत असलेल्या या आगळकीने हबकलेत कारण की आज आपण जर का जात्यात आहोत तर उद्या सुपात असणारच आहोत हे प्रत्येकाला माहिती आहे कारण की बघा ना आपल्याबरोबर आपल्या बरोबर वाद सुरूच आहे ते परत ऑस्ट्रेलियाबरोबर वाद करतातच आहेत जपान बरोबर देखील वाद सुरूच आहे पॅसिफिक ओशनमध्ये अमेरिकेला धमकी देण्यापर्यंत चीनची मजल गेलेली आहे आणि आज नाहीतर उद्या ही वेळ कुठल्या ना कुठल्या देशावरती येणारच आहे जगातल्या कोणत्या भूभागावरती चीन कधी दावा सांगेल हे फक्त आणि फक्त चीनच सांगू शकतो आणि दावा सांगण्यासाठी त्यांचे रेफरन्स सुद्धा फार मजेशीर असतात त्या रेफरन्स ही संपूर्ण जगाला जरी घेणं देणं नसलं तरी चीन त्यांच्या त्या ते रेफरन्सवरती अडून राहतो याच पद्धतीने त्यांनी तिबेट म्हणा हाँगकाँग म्हणा तैवान म्हणा यांचा भूभाग जो आहे तो बळकवलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कदाचित ते जपानचा देखील भूभागावरती डोळा ठेवू शकतात आणि चीनचं धोरण जे आहे हे कायमच विस्तारवादी राहिलेलं आहे आणि याच्या अगदी उलट भारताचा जो तुम्ही धोरण बघितला किंवा धोरणाचा इतिहास जर का बघितला तर आजवर आपण कोणत्याही देशाचा भूभाग जो आहे तो बळकावलेला नाही त्याच्यामुळं चीनच्या तुलनेमध्ये आपली केस जी आहे या सर्व कंपन्या आपल्या इथं बोलवण्यासाठीची ही स्ट्रॉंग आहे आता मधल्या काळामध्ये आपण एक एपिसोड केला होता बघा चीनमध्ये सप्राईम क्रायसिस टाईप एक संकट आलं होतं त्यांची इथली जी मोठी रिअल इस्टेटमधली कंपनी आहे ती डबघायला आली ज्याच्यामुळे संपूर्ण जग वेठीला धरलं जाण्याचा एक धोका निर्माण झाला होता मग आता चीनला पर्याय शोधणं हे सुद्धा जगासाठी फार महत्वाचं आहे चीनचं स्वतःच एकशे चाळीस कोटीहून अधिक लोकसंख्या असलेलं मार्केट असूनही चीनने कायमच जगभर हातपाय पसरायला प्राधान्य दिलेलं आहे आणि चीनच्या या धोरणाला त्यांच्या जनतेने सतत सतत काय केलेली आहे संधी दिलेली आहे आणि पाठिंबा सुद्धा दिलेला आहे पण आता चीनची जी डम्पिंग पॉलिसी आहे ही डम्पिंग पॉलिसी संपूर्ण जगाच्या लक्षात आले चीनने काय केलं भरमसाट प्रोडक्शन केलं आणि प्रत्येक देशामध्ये त्यांचं प्रोडक्शन जे आहे ते पाठवलं आणि त्याच्यामुळं झालं काय त्या त्या देशामधलं जे लोकल प्रोडक्शन होतं ते मरणासन्न अवस्थेला पोहोचले आणि चीनची ही डम्पिंग पॉलिसी सगळ्यांच्या आता लक्षात आलेली आहे एकटा चीन जो आहे तो एकूण जगाची जी गरज आहे त्याच्या चाळीस टक्के प्रोडक्शन करतो स्टीलचं आणि तीच परिस्थिती फार्मा इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे भारताची उत्पादन सुद्धा चीनच्या तोडीस तोड आहेत परंतु चीन जो आहे राक्षसी उत्पादन करून आ, कमी त्याची किंमत ठेवतो ज्याच्यामुळे भारतीय उत्पादनांना चीनच्या तुलनेमध्ये म्हणावं तितका उठाव भेटलेला दिसत नाहीये आता जर का चीनचं मार्केट आपण बघायचा प्रयत्न केला तर हे मार्केट ओपन झालं होतं एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये युएस सोबत त्यांनी करार केला आणि त्यांनी मार्केट ओपन केलं आणि तिथून त्यांची जी इंडस्ट्रीयल ग्रोथ सुरू झाली मॅन्युफॅक्चरिंगचा रेव्हेन्यू वाढत गेला आणि फार्मास्युटिकल्समध्ये देखील प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात त्यांनी वाढवलं आणि आज चीन जो आहे तो आपल्याला दिसतोय किती बलाढ्य झाले तर जगातील क्रमांक दोन ची इकॉनॉमी चीन झालेला आहे जरी चीन जगातील क्रमांक दोन ची जरी इकॉनॉमी असला तरी देखील सर्वात जे प्रगत देश आहेत पहिले दहा प्रगत देश याच्यामध्ये अजून तरी चीनचा सा समावेश झालेला नाहीये तसंच त्यांच्या इथलं जे रियल इस्टेट आहे म्हणजे चीनमधलं जे रियल इस्टेट आहे त्या रियल इस्टेटसाठी त्यांना स्वतःलाच गुंतवणूकदार भेटत नाहीये अशी आजच्या दिवशी चीनमधली परिस्थिती आहे यामुळेच चीनमध्ये ही जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे हा थोडाफार जो काही गॅप गया निर्माण झालेला आहे या गॅपमुळे स्लो अँड स्टेडी चालणाऱ्या भारताला संधी निर्माण झालेली आहे आता संधी कुठं कुठं निर्माण झालेली आहे तर बघा चीनचं जे ऑटोमोबाईल सेक्टर आहे त्यांची इथं जे कार्सचं जे प्रोडक्शन होतं ते मेनली ते निर्यात करतात लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकन कंट्रीजमध्ये परंतु अभ्यासक असे सांगतायत की चीनमध्ये ज्या कार्सचं उत्पादन होतं त्या कार्स से तितक्या सेफ नाही आहेत म्हणजे सुरक्षित नाही आहेत आणि भारताला नेमकी याच ठिकाणी संधी आहे जर का गेल्या काही चार पाच वर्षापासून तुम्ही बघितलं असेल तर भारतातील कार उत्पादक जे आहेत हे सातत्याने फाईव्ह स्टार सुरक्षा रेटिंग असलेल्या गाड्या बनवतायत म्हणजे भारताला या ठिकाणी फार मोठी संधी आहे नंतर क्रमांक दोन थे, मैं जे आहे ते म्हणजे मोबाईल सेक्टर मोबाईल सेक्टर संदर्भातली ह्युए केस तुम्हाला माहिती असेल डोनाल्ड ट्रम्प ज्यावेळेस अमेरिकेचे अध्यक्ष होते त्यावेळेस त्यांनी हुएई कंपनीवरती अमेरिकेची गोपनीय माहिती चोरल्याचा आरोप केला होता तसंच एम आय कंपनी संदर्भात सुद्धा घडलेलं होतं आजपर्यंत भारतासंदर्भात असा कोणताही ठपका ठेवण्यात आलेला नाही त्याच्यामुळं मायक्रोमॅक्स सारख्या अजून भारतीय कंपन्या आपल्या इथं मोठ्या करण्याला नक्कीच वाव आहे आणि भारताचं तंत्रज्ञान हे सुद्धा तुलनेनं चांगलं आहे त्याच्यामुळे एक्सपोर्ट करण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होऊ शकते अजून एक आपल्यासाठीचा पॉझिटिव्ह पॉईंट जो आहे तो म्हणजे आपल्या इथं लोकशाही जी आहे तो पॉझिटिव्ह चीनमध्ये कसं नाही परंतु भारतामध्ये जी लोकशाही आहे सस्टेनेबल, ही सस्टेनेबल शाश्वत ही टिकून राहणार आहे त्याच्यामुळे भारताला चीनपेक्षा नक्कीच जास्त महत्व येणाऱ्या काळामध्ये मिळू शकतं आणि कुशल मनुष्यबळ तर आपल्या इथं उपलब्ध आहेच अजून एक क्षेत्र आहे की ज्या ठिकाणी भविष्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भारतात संधी निर्माण होणार आहे ते म्हणजे इफेक्टिव्ह स्पेस मिशन जे आहे आणि ते आपलं बलस्थान सुद्धा आहे मी ह्याला बलस्थान का म्हणतो याचं उदाहरण तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो चंद्रयान दोन ही मोहीम मागील काही वर्षापूर्वी आपण राबवली होती तर चंद्रयान दोन साठी जे काही प्रोडक्शन कॉस्ट होती ही प्रोडक्शन कॉस्ट एंड गेम म्हणून एक हॉलिवूडचा पिक्चर आला होता त्याच्या प्रोडक्शन कॉस्टपेक्षा कमी होती याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की हे आपलं किती मोठं बलस्थान आहे त्याच्यामुळेच मी असं म्हणालो की भारतासाठी या क्षेत्रांमध्ये भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होण्या चीनच्या कुरापतींना आणि धोरणांना संपूर्ण जग वैतागलेले आहे जगाने विरोध केला की चीन सपोर्ट करणार आणि जर का जगाने सपोर्ट केला तर चीन विरोध करणार हे सातत्याने घडत आलेलं आहे आणि यामुळेच रशिया आणि युक्रेन यांच्या ज्यावेळेस युद्धाला सुरुवात झाली त्यावेळेस संपूर्ण जगाने रशियाला युद्धखोर घोषित केलं परंतु चीनने जे आहे रशियाला काय केला सपोर्ट केला आणि केवळ या भूमिकेमुळे गेल्या दोन तीन महिन्यापासून संपूर्ण जग जे आहे ते गॅसवर आहे आणि यामुळेच मी असं म्हणालेलो आहे की चीन हे जे काही करते चीनमध्ये जे काही सध्या लुपोल्स निर्माण झालेले आहेत एकूण अर्थव्यवस्था म्हणा त्यांची लोकसंख्या म्हणा आणि संपूर्ण जग त्यांच्यावरती घेत असलेली जी शंका आहे त्याच्यामुळे म्हणा भारताला संधी निर्माण झालेली आहे आणि भारत नक्कीच या ठिकाणी आपला दावा जो आहे तो भक्कमपणे सांगू शकतो आणि पर्यायाने आपल्या सर्वांसाठी सुद्धा यातून मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होणार आहे आता जर का तुम्हाला आपली आजची माहिती आवडली असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते नक्की सांगा आणि तोपर्यंत बोल भिडू या आपल्या युट्यूब चॅनेलचे सर्व व्हिडिओज लाईक करा आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका धन्यवाद